पेट्रोल आणि डिझेलवर, पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये अशा प्रकारचं जे दर आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. की आपला देखील जो काही कर आहे तो देखील आपण कमी केला तर सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळू शकतो. परंतु काही राज्यांनी त्यांचं आव्हान आणि ज्या काही सूचना होत्या त्या मान्य करून राज्य सरकारचे दर कमी केले होते, परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाने ते कमी केले नव्हते. आणि आम्ही या ठिकाणी युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ठरवलंय की ज्या ज्या माध्यमातून आपली सगळी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आपण एक एक निर्णय जनतेच्या हिताचा घेतला पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर, पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये अशा प्रकारचं जे दर आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे जवळपास 6,000 कोटी रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर भार पडेल, परंतु 6,000 कोटी रुपये जनतेला त्यामधून दिलासा मिळेल.